चंद्र भगवान की जय। आता हे सोप्प आहे ते एक घेऊया, रामचंद्र रघुवीर आहे ना आमच्याकडे। अरे इथे ते 109 आहे, तिथे पाहता कोणते आहे नंबर, नाही तर म्हणा नुसता। रामचंद्र रघुवीर रामचंद्र रणधीर, रामचंद्र रघुवीर रामचंद्र रणधीर, रामचंद्र रघुराम रामचंद्र परम धाम, रामचंद्र रघुराम रामचंद्र परम धाम, रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ, रामचंद्र रघुनाथ रामचंद्र जगन्नाथ, रामचंद्र मम बंधो रामचंद्र दया सिंधो, रामचंद्र मम बंधो रामचंद्र दया सिंधो, रामचंद्र रघुवीर रामचंद्र रणधीर, रामचंद्र रणवीर रामचंद्र रघुवीर, रघुवीर रघुवीर रणवीर, रघुवीर रणवीर रणधीर रणधीर, रघुवीर रणधीर। दुसरी दुसरी जे नाव आहेत ते तुम्ही घ्यायचे, रघुवीर रणधीर, रघुवीर रणधीर, रघुराम परमधाम, रघुराम परमधाम, रघुराम परमधाम, रघुनाथ जगन्नाथ, रघुनाथ जगन्नाथ, रघुनाथ जगन्नाथ, मम बंधो दया सिंधो, मम बंधो दया सिंधो, मम बंधो दया सिंधो, रघुवीर 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 रणधीर, रघुवीर रणधीर रणधीर, रघुवीर धन्यवाद, रणधीर रघुवीर परम धाम, रघुराम जगन्नाथ रघुनाथ, दया सिंधो मम बंधो, मम बंधो दया सिंधो, रघुनाथ जगन्नाथ, रघुराम परम धाम, रघुवीर रणधीर। ये रणधीर श्री रामचंद्र भगवान की जय। इतके सुंदर सुंदर भजन आहे ह्या दोन्ही देवळांमध्ये, छान म्हणायला मिळालं। राम मंदिर मध्ये पण म्हण सक्तं म्हटले भजन, तिथे भरपूर जागा पण होती, माईक पण होतं, स्पीकर पण होतं, सगळं आनंद आला आणि खूपच छान। खरं अनेक भजनांचा वर्ग केवळ केला पाहिजे, मला असं वाटते की आपला चिन्मय दत्त वर्ग जर का सुरू झाला आता उद्या गुरुवारच आहे खरा, तर तिथे आपण जास्त करून उपासना सारखे घेऊ। अच्छा आता नाही सध्या, तर मग दुसरं कुठलं आणखीन मंदिरात बघायला बघता येईल, जिथं पूर्वी महादेव मंदिरात कुठेतरी व्हायचे नाही तर तिथे करता येईल एखादा भजन आणि त्याच्यावर थोडंसं मग बोलणं, असं म्हणजे उपासना टाईप असं जास्त करून घ्यायचं आहे। फारच सुंदर सुंदर सगळे भजन आहेत, पुरुष मारू मंदिरातले ते नाईक आले होते तुळशीदास, ते म्हणत होते की हा तुम्ही आला आता मंदिरात वगैरे, त्यांना विचारून आपण डायरेक्ट पण हे करू शकतो। प्रत्येक मंदिराचा नाही तेव्हा किंवा म्हणजे जेव्हा ते पाहिजे असेल पुरुष म्हणते, आपण पहिल्यांदा एक तास आम्ही येऊन तिथे भजन म्हणतो, कोणाला पाहिजे ते बसते, आम्हाला फक्त माहीत द्या तुम्ही। मंदिरात पण होतो ना, सातेरी मंदिरात पण होतो भजन रविवारी वगैरे असं सांगून ठेवायचं त्यांना। हॅलो हां दिदी 38 मिनिटाचं झालं आहे होते ना अजून। आपण हे
टिप्स फॉर हॅपी लिव्हिंग म्हणजे जीवनसूत्र आणि परमपूज्य गुरुजी स्वामी तेजोमयानंदजींचं पुस्तक आहे. तर त्यावरून आपल्या जीवनासाठी, सुखी आनंदी जीवनासाठी काही सूचना आपल्याला शास्त्रातून आणि थोड्या मोठ्यांच्या अनुभवातून, संतांच्या चिंतन मननातून मिळतात, तर त्याचा विचार करीत आहोत. तर त्यामध्ये जीवनसूत्राणी जे आहे तर त्याबद्दल आपण बघितलं की जीवन जे आहे, जीवन म्हणजे काय असं आपण बघितलं. तर जीवन म्हणजे अनुभवांची शृंखला, जीवन म्हणजे एक पाठशाळा पण आहे की जिथे आपण शिकतो धडे. तर तो एक चांगला आपला शिक्षक आहे. आणि हे विश्वविद्यालय, विश्वविद्यापीठ म्हणजे हे संपूर्ण जगत हेच विद्यापीठ आहे, ही आपली युनिव्हर्सिटी आहे, ज्याला ते ॲफिलिएटेड आपली पाठशाळा आहे. तर अशा प्रकारे जीवन आणि सूत्राणी म्हणजे काय ते आपण बघितलं होतं गेल्या शिवायच्या क्लासमध्ये. एकदा त्या सूत्राची जी भाषा, परिभाषा जी आहे, व्याख्या, ती मी सांगते माझ्या मागून, म्हणा मग आपण पुढे जाऊया. अच्छा, आहे का 3 नंबरच्या पानावर? अल्पाक्षरम संदिग्धम, अल्पाक्षरम संदिग्धम, सारवत् विश्वतो मुखम, सारस्वत् विश्वतो मुखम, अस्तो भमनवद्यंच, अस्तो भमनवद्यंच, सूत्रं सूत्रविदो विदुः, सूत्रं सूत्रविदो विदुः. आपण पाहिलं होतं की सूत्र कसं पाहिजे, अल्पाक्षरम म्हणजे छोटं पाहिजे, असंदिग्धम म्हणजे त्यातला अर्थ स्पष्ट पाहिजे, त्याच्यात शंका नको येतील असं. तर सारवत म्हणजे बऱ्याचशा मोठ्या चर्चेचा सार त्याच्यामध्ये आलं असलं पाहिजे. आणि विश्वतोमुखम म्हणजे त्याला अनेक अर्थपैलू, अर्थछटा अशा असल्या पाहिजेत की ज्याच्यावर कितीतरी दृष्टीने आपण विचार करू शकतो. तसंच ते अस्तोभम याचा अर्थ ते खूप फाफट पसारा किंवा अनेक व्यर्थ शब्द अक्षरांचा भडीमार असलेले नको आहेत. ज्याप्रमाणे आपण कधी कधी मुद्द्याचं अगदी थोडंसंच बोलतो आणि बाकीच्या खूपशा गोष्टी इतरच असतात. कधी कधी बघा शैली गुणगुणाची अशी असते की मुख्य काय ते आपल्याला वाट पाहावी लागते की ते कधी येत आहे, तोपर्यंत ते हो का असं होतं असं अमुक तमुक सांगतच असतात. ते एक विनोद सांगतात, एक माणसाचं कोणीतरी चोरलं काही पाकिट किंवा काही आणि पळून गेला, तर हा जो होता तो पण सावध होता, तो लगेच त्याला पकडायला त्याच्या मागे धावू लागला आणि तो पुढचा तो खूप जोरात पळत होता. म्हणून ते पळतात पळतात मग अंतर पडायला लागलं मध्ये, चौक आला मध्ये, तर चौकात हा जोपर्यंत पोहोचतोय मागचा तोपर्यंत तो दिसेनासा झाला. याला कळेना की कुठल्या रस्त्याने गेला. तिथं दुसरा एक तिसरा माणूस उभा होता, त्याने त्याला विचारलं, अहो तो पळत पळत जो माणूस गेला तो कुठल्या रस्त्याने गेले तुम्ही बघितलं का, तुम्हाला माहिती आहे का कुठून गेला तो? तर तो माणूस म्हणतो की तुम्ही असं करा, हा जो चौथा रस्ता आहे ना इकडून, त्या चौथ्या रस्त्याने जा, तिथे पुढे 4 इमारती तुम्हाला लागतील, त्यातल्या चौथ्या इमारतीत जा, तिथे 4 फ्लॅट आहेत त्यातल्या चौथ्या फ्लॅटमध्ये जा, तिथे 4 रूम्स आहेत तिथे चौथ्या रूममध्ये जा, तिथे 4 कपाट आहेत त्यातल्या चौथ्या कपाटात जा, तिथे 4 ड्रॉवर आहेत तिथल्या चौथा ड्रॉवर उघडा, त्याच्यात 4 पाकिटं एनव्हलप्स आहेत त्यातलं चौथं पाकिट घ्या, त्याच्यात फोटो आहे, तो माझ्या आईचा आहे, तिची शपथ मला माहिती नाही आहे, सूत्र असं पाहिजे बरोबर नेमकं त्यांनी सांगितलं पाहिजे एका त्या अक्षरामध्ये, एका शब्दामध्ये, एका वाक्यामध्ये. अनवद्यम म्हणजे ती निर्दोष असलं पाहिजे, त्याच्यात व्याकरणाच्या चुका किंवा अर्थांच्या वगैरे ज्या चुका असतात किंवा असं काही शास्त्रीय आपण जेव्हा उल्लेख करतो त्याच्यामध्ये तर तसा नकोय. अशा प्रकारे जे सगळ्या गुणयुक्त असतं त्याला सूत्र असं, सूत्राचे ज्ञाते जे आहेत ते म्हणतात असं पहिल्यांदा त्याचा अर्थ सांगितला. आणि त्यानंतर मग गुरुजींनी सांगितलं की आपण अथ या शब्दाने सुरुवात केली आहे ना, पहिलं सूत्र माझ्या मागून म्हणा, अथ अथ जीवन सूत्राणि, जीवन सूत्राणि प्रस्तूयन्ते, प्रस्तूयन्ते. आता जीवनसूत्र सुरू होत आहेत. तर अथ का लिहिलं, म्हणजे की अथ हे मंगलदायक शब्द आहे, तर त्याच्यामुळे
आपलं जे कनेक्शन आहे, आपलं अनुसंधान, ते त्या जे अमाप शक्तीचा साठा जो आहे चैतन्य परब्रह्म, तर त्याच्याशी होतं. त्यामुळे तिथून आपल्याला प्रतिभा कल्पनाशक्ती येत राहते. मग आपलं कार्यही जे आहे ते सुफळ संपूर्ण होतं, मध्ये काही विघ्न येत नाहीत. आणि सगळ्यात मोठं जे विघ्न आहे ते बाहेरून न येता आतून येत असतं, ते म्हणजे अहंकाराचं, की मी विद्वान, मी हुशार, मी करत आहे, बघा माझी रचना आहे. तर तो मी पण आला की आपली प्रगती खुंटते. तर आपली कितीही बुद्धी असेल किंवा शक्ती असेल तरी ती मर्यादित असते. समष्टी जी आहे ती अमर्याद आहे, ईश्वराची शक्ती. त्यामुळे आपण नेहमी तिच्याशी जर का संधान करून राहिलं तर मग आपला पण नित्य नवीन असा फ्लोरा चालू राहतो. जसं की आपण संतांच्या साहित्यामध्ये बघतो, प्रसाद, लालित्य, हजारो लाखो ओव्या, एकनाथी भागवत घ्या तुम्ही, ज्ञानेश्वरी घ्या, कितीतरी समर्थ रामदास स्वामींचं किती वाङ्मय आहे ज्ञानेश्वर महाराजांचं. तर असे त्यांचा इतका सगळा तो प्रवाह कसा चालू राहतो, कारण त्यांनी त्याच्याशी संधान केलं होतं. तर त्याप्रमाणे ते व्हावं म्हणून अहंकार पहिल्यांदा यायला नको, आणि म्हणून अगोदरच त्याचं समर्पण करून हे ठेवायचं. म्हणून अथ, त्याच्यानंतर म्हटलं की जीवनसूत्र आणि प्रस्तुयते. तर ते म्हटलं की जे हे जीवनाशी जे सूत्र आहे, तर ते आम्ही सांगत आहोत. काय काय उपयोग आहे त्यांचा, काय अर्थ आहे, किंवा कशासाठी सांगताय तुम्ही, त्याचा हेतू काय आहे. म्हटलं की हे जीवन एक असं आहे की ज्याच्यामध्ये परीक्षा अगोदर होते आपली, आणि धड्यानंतर शिकतो आपण, अनुभवाने आपण शिकतो. तर असं हे जीवन आहे. तर त्यामुळे त्याचप्रमाणे एक आणखीन म्हणतात की पुढच्या ठेच मागचा शहाणा. तर आपण दरवेळी आपण स्वतःच चुका करून अनुभव घेऊन शिकावं असं नाही, आपण दुसऱ्यांच्या पण अनुभवातून शिकू शकतो. तर म्हणून मग गुरुजींना जे कार्य करताना अनुभव आले, त्यांना जो अभ्यास करताना काही त्यांनी गोष्टीचा छान वाटल्या, तशा तर खूप आहेत, अनंत आहेत, पण थोड्या त्यातल्या काही इथे ते सांगितलेल्या आहेत, अगदी व्यवहारासाठी आपल्याला उपयुक्त असलेल्या. आणि त्याशिवाय हे पण गोष्ट आहे की कधीकधी आपल्याला अनुभव येतो, एखादा प्रसंग आपण अनुभवतो, पण त्यातून आपण चुकीचा अर्थ काढतो, जो धडा पाहिजे तो घेत नाही. तर ह्याच्यासाठी गुरुजी एक उदाहरण देतात, ते म्हणजे एका शिक्षकांनी मुलांना ते मद्यपान करू नये हे मनावर ठसवण्यासाठी एक प्रयोग केला. त्यांनी असे दोन बिकर घेतले, म्हणजे अशा प्रकार हे नलिका, आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाणी वगैरे घेतलं, एकात पाणी घेतलं, एकात मद्य घेतलं, आणि असे जंतू जे आहेत, किडे वगैरे वळवळणारे थोडे, ते टाकले दोघांमध्ये. तर पाण्यातले तर चांगले राहिले आणि मद्यातले तर मरून गेले. तर मग त्यांनी सगळ्या विद्यार्थ्यांना विचारलं, पाहिलं तुम्ही, यातले किडे मरून गेले आणि यातले आहेत, तर ह्याच्यावरून काय शिकलो आपण. तर एक मुलगा खटाळ होता, तो म्हणतो की गुरुजी जेव्हा पोटात जंतू होतात ना तेव्हा हे घ्यावं. असा चुकीचा अर्थ, चुकीचा हे आपण कधी कधी घेतो, म्हणून तसं पण होऊ नये. म्हणून जे ट्राईड अँड टेस्टेड आहेत, म्हणजे ऑन द टेस्ट, म्हणजे काळाच्या मोठ्या या परीक्षेमध्ये जे खरे उतरलेले आहेत, असे जे अनुभव आहेत ते आपण घेतले पाहिजे, म्हणून गुरुजी ते सांगतात. आता दुसरं जे सूत्र आहे तर ते आपण बघूया. दुसरं म्हणजे आता माझ्यानंतर म्हणा, यज्ञात्वा अभ्यस्य च जीवनम सुखाय भवति. ही जी सूचना दिलेली आहे, सूत्र दिले, तर ते माहिती करून घेऊन आणि त्याचा अभ्यास करून घेऊन, म्हणजे वारंवार ती आठवून, वारंवार ती पाहून आपलं जीवन सुखकारक होतं, म्हणूनही मी दिलेले आहेत. हेतू काय आहे की सगळ्यांना सुख लाभावं, सगळ्यांना आनंद लाभावा, असा त्यांचा हेतू आहे. अच्छा, आणि त्याचप्रमाणे ते अजून एक गोष्ट सांगतात, ते म्हणजे की नोईंग इज नॉट डुईंग, डुईंग इज डुईंग. म्हणजे बऱ्याच वेळेला आपल्याला माहिती असतं काय करावं, म्हणजे काय चांगलं ते माहिती असतं, पण ते आपण पाळत नाही. असं एक सुभाषितच आहे की पुण्यस्य फलम इच्छंती पुण्यम ना करतो, हां, आणि पापस्य फलम न इच्छंती पापम करते यत्नतः. तर पुण्यस्य फलम इच्छंती पुण्यम करतुम न इच्छती, पापस्य फलम न इच्छंती पापम करते यत्नतः. म्हणजे सगळ्या माणसांना पुण्याचं जे फळ सुख, ते तू इकडे बसू शकते का पुढे, माझ्यासमोर, म्हणजे दिसशील मला, किंवा चालेल पण दिस. कारण की पुण्याचं फळ जे आहे ते सुख, ते सगळ्यांना पाहिजे असतं,
पण पुण्य करायची कोणाची तयारी नसते, कारण ते खरं वाटतं ना, ते कठीण वाटतं. ते म्हणतात की आरंभी विषवत आणि नंतर मग अमृत मय, असं ते आहे. आणि पापस्य फलम निच्छंती, पापाचं फळ काय आहे? दुःख. पापाचं फळ केव्हाही दुःख आहे, ते कोणत्याही निमित्ताने येईल, पण पापाचं फळ दुःख आहे. तर ते नको असतं कुणाला, म्हणजे कोणाला अपघात नको, कोणाला रोग नको, कोणाला अपमृत्यू नको आहे, कोणाला गरिबी नको आहे, कोणाला चोरीमारी होणं नको आहे, पण कारण हे सगळं दुःखाला कारणीभूत आहे. पण पापं करोति यत्नतः, पण अगदी माहिती असून ते पापच करतात. कारण का? तर पाप जेव्हा आपल्या जवळ येतं तेव्हा ते इतकं सुंदर पोशाख करून येतं, एकदम अद्ययावत असं कॅटवॉक करत, आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती असून की हे पाप आहे, आपण ते कवटाळतो आणि तेच आचरण जाणतो. तर अशा प्रकारे ते सांगतात की आपण विचार करून खरोखर आपल्याला नक्की काय पाहिजे रे. धर्म मार्गावरून गेलो तर आपलं पुण्य होणार आहे, तर आपल्याला सुख मिळणार आहे. अधर्म मार्गावरून गेलो तर नाही. आता उदाहरणार्थ नेहमी आपण फळ्यावर वगैरे वाचतो, पुस्तकात वाचतो, ऐकतो सुद्धा, नेहमी खरेच बोलावे है ना. सत्यम वदेत, पहिली आज्ञा सांगितलेली आपल्याला शास्त्राने. ह्या आज्ञांवर पण आपण केव्हा तरी सत्संग वगैरे घेतला पाहिजे की आपल्या शास्त्रामध्ये काय काय आज्ञा सांगितल्या. अतिशय सुंदर सुंदर आज्ञा आपल्याला सांगितल्या आहेत. यजुर्वेदात तर ह्या आहेतच, शिवाय छांदोग्य उपनिषदात अतिशय सुंदर आज्ञा, जवळजवळ 24 आज्ञा तिथे सांगितल्यात. महामना स्या तद्व्रतम, ऋतून निंदेत तद्व्रतम, लोकांन निंदेत तद्व्रतम, पशून निंदेत तद्व्रतम, अन्नम बहु कुरीवीत अन्नम न परिचक्षीत तद्व्रतम, अनेक अशा. तर त्या आज्ञांवर आपल्याला माहिती पाहिजे खऱ्या, 10 कमांडमेंट्स जसे आहेत तशा. तर इथे म्हटलं सत्यम वद, धर्माने आपल्याला आज्ञा सांगितलेले, पण आपण किती बोलतो. कोणी कोणी म्हणतात की आम्ही 10% फक्त खोटं बोलत असू, 99% खरं सत्य तो खरं बोलतो. आणि हे जे वाक्य आहे, आम्ही 10% खोटं बोलत, 90% खरं बोलतो, हे त्या 10% असलं तर काय माहिती आपल्याला, जे उरलेले 10% आहेत ते. तर त्याच्यामुळे 100% आपल्याला पालन केलं पाहिजे ह्याचं. प्राण जाय पर वचन न जाई. तर अशा प्रकारे आपण माहिती असतं आपल्याला, म्हणजे प्रामाणिकपणे आपण आचरत नाही, तर त्यासाठी एक बळ म्हणून पुन्हा हे सूत्र दिलेली आहेत आपल्याला. आता तिसरं सूत्र पहा माझ्यानंतर. म्हणा जीवने जीवने द्विविधम द्विविधम कार्यम कार्यम प्राप्त प्राप्त परिस्थिती परिस्थिती प्रतिकार प्रतिकार स्वभविष्य स्वभविष्य निर्माणंच निर्माणंच. की जीवने द्विविधम कार्यम, आपल्या जीवनामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला दोन प्रकारचे कामं करावे लागतात. कुठले कुठले? प्राप्त परिस्थिती प्रतिकार, एक म्हणजे वी हॅव टू फेस द लाईफ, आणि दुसरं स्वभविष्य निर्माणम, वी हॅव टू मेक द लाईफ. म्हणजे पहिलं तर आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावं लागतं. ते प्रसंग काही आपण असं आमंत्रण देऊन बोल येत नाही, आपले आपणच येतात है ना. आपल्यावर जे काही प्रसंग येतात ते, तर त्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं, त्याला नाईलाज असतो, अपरिहार्य असतो. दुसरं स्वभविष्य निर्माण, आणि आपली स्वतःची काही स्वप्न असतात, काही आपल्या स्वतःचे काही योजना असतात, काही कल्पना असतात, काही इच्छा असतात, तर त्या पण आपल्याला पूर्ण करायच्या असतात. म्हणून ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला जीवनात करायच्या असतात. नुसतं फक्त तोंड देतो आहे असं नाही, आपल्याला स्वतःला पण काहीतरी घडवायचं असतं, बनवायचं असतं. म्हणजे आपले असे लॉंग टर्म आणि असे गोल असतात की काय मला करायचं आहे नक्की, आत्ता सध्या आज काय करायचं आहे, या आठवड्यात काय, या महिन्यात काय, या वर्षात काय, 4-5 वर्षात काय, 10-12 वर्षांनी काय, आणि जीवनाच्या शेवटी मी काय झालो असले पाहिजे, कसं असलं पाहिजे, ते येईलच पुढे. आणखीन गुरुजी सांगतील स्वतः. अशा प्रकारे हे दोन गोष्टी आपण करतो. आता चौथं सूत्र पहा. तत्र अन्यस्य अन्यस्य अन्येन अन्येन जीवनम जीवनम जीवितुम जीवितुम न शक्यते न शक्यते. म्हणजे की एकाने दुसऱ्याचं जीवन जगता येत नाही. प्रत्येकाचं आयुष्य ज्याचं त्यालाच जगावं लागतं, मग ते कोणीही असो, आपले पती पत्नी असतील, आपली मुलं असतील, मुलं मुली असतील, कोणीही असतील. गुरूंना शिष्याचं, शिष्यांना गुरूंचं नाही. गुरुचरित्रामध्ये एक गोष्ट येते, वेदधर्मा नावाचे जे ऋषी आहेत, तर ते संदीपक नावाचा शिष्य आहे. तर ते संदीपकाला ते वेदधर्मा म्हणतात की माझं काही पूर्वीचं कर्म, वास्तविक ते आता चांगले संत शिष्य आहेत, ऋषी मुनींसारखे, त्यांचेच खूपसे शिष्य शिकून तयार झालेत,
अरे माझं काही कर्म असं आहे की जेणेकरून मला कुष्ठरोग होणार आहे आणि खूप हालापेष्ट यातना होणार आहेत, तर ते मला भोगायचं आहे. तो शिष्य खूप भक्त असतो, त्यांचा आज्ञाकारक असतो, त्याला खूप कृतज्ञता असते गुरूंच्याबद्दल, इतकं इतकं त्यांनी शिकवल्यामुळे. तो म्हणतो की गुरुजी तुमचं ते सगळं कर्म मला द्या, मी भोगीन ते, मला होऊ द्यात रोग. गुरुजी म्हटले की नाही, तत्र अन्यस्य अन्येन जीवनम जीवितुम न शक्यते. दुसऱ्याने दुसऱ्याचं जीवन नाही जगता येत, ज्याचं त्याला जगावं लागतं तेच चांगलं आहे. अन्यथा ते पूर्वीचं कर्म अधिक त्याच्यावर हे पण आणखीन एक ओझं होईल की आपला भोग दुसऱ्याला दिला म्हणून. तर मग असं जर का आहे तर ही पहिली गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. नेहमी आपण भौतिक तुलना करत असतो, हां त्यांना तसं मला असं अशी भौतिक तुलना करतो, पण लक्षात ठेवायचं की जो तो आपापल्या ह्या यात्रेच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असतो, त्यामुळे त्यांना जे जे मिळतं त्याच्यासाठी त्यांनी पूर्वी हे केलेलं असतं, सगळं कर्म केलेलं असतं. आपल्याला जे मिळतं त्यासाठी आपण केलेले आहे, तर आपण फार तर अंदाज घेऊन की त्यांना असं मिळालं आहे त्या अर्थी त्यांनी काय केलं असलं पाहिजे ते आपण करू शकतो फार तर. जसं म्हणत की विद्वान एव जानाती विद्वज्जन परिश्रम, जो कोणी असं चांगलं विद्वान आहे किंवा व्यासंगी आहे चांगला, तर त्यांनी कितीही तास त्याच्यामध्ये घातले ते त्याचं त्याला माहिती. एक तास आपण बोलायचं असेल तर 1000 तास अगोदर अभ्यास करावा लागतो. आणि गुरुदेव म्हणतात की तुम्ही 100% प्रॅक्टिस करा, खूप वाचा, खूप लिहा, प्रिपेअर युअर सेल्फ, आणि त्यातलं 30% फक्त जरी तुम्ही बोलू शकलात प्रत्यक्ष तरी स्वतःची पाठ तुटवून घ्या. म्हणजे आपल्याला जर का 100% बोलायचं असेल तर तुम्ही करा हिशोब की 100 x 30 होतं, तर कितीला 100 होईल ते तुम्ही हिशोब करू शकता. लक्षात येतं ना? मला असं वाटतं की 900 किंवा काहीतरी होईल होते, हां 350 असं. तर याप्रमाणे इथे आपणच आपल्याशी फार तर तुलना करू शकतो की मी गेल्या वर्षी कुठे होते, मला किती मनाची शुद्धी, किती मनाचं निष्पापपणा, किती शुद्ध आनंद छोट्या छोट्या गोष्टींमधला, किती शांती, किती समाधान, किती स्थिरता लाभली होती, मला भक्तीचा किती आनंद मिळाला होता, आणि मला सगळ्यांच्याबद्दल चांगल्या भावना सद्भावना किती आल्या होत्या आणि आत्ता किती आहेत. तर जर का त्या वाढत असतील, आपला निष्पापपणा, आपलं मनाशुद्धी वाढत असेल, तर मग आपण प्रगती करत आहोत. आणि जर का असं मनात किलबिश असेल काही कोणाहीबद्दल किंवा काही, तर मग आपण थोडं विचार केला पाहिजे आणि पुन्हा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अच्छा चला आता पुढे जाऊ. आणखीन 5व्या सूत्रामध्ये परस्परम सहाय्यम तु आता अगोदर सांगितलं की एक दुसऱ्यांचं जीवन जगू शकत नाही, पण मग आपण नुसतं पाहत बसायचं का कोणीतरी हालपेष्टात आहे? नाही, परस्परम सहाय्यम तू संभवती. आपल्या इथं दया धर्म को मूल, हा आपलं कोमल हृदय असलं पाहिजे जे दुसऱ्यांच्या त्रासाने वितळेल आणि पाझरेल, ते द्रवीभूत होईल असं हृदय असलं पाहिजे आपलं. आणि आपल्याकडे तर खूपच मोठी चांगली परंपरा आहे, आपली आपण शत्रूचं पण हितं इच्छितो आणि त्याचं पण भलं व्हावं अशी इच्छा करतो. तिथं म्हणतं की म्हणून एक दुसऱ्यांना मदत तर केलीच पाहिजे. जे कोणी असे काही आहेत की ज्यांना मदत करू शक, आजारी आहेत, अपंग आहेत, गरीब आहेत, संकटात पडलेले आहेत, कोणीही जो असे याचना करत आहे किंवा आपण त्याला मदत करू शकतो न याचना करतासुद्धा, तर ते आपण अवश्य केली पाहिजे स्वतःहून. आणि आपण स्वतःसुद्धा मागितली पाहिजे, असं पण नको की आपल्याला मागायला आवडत नाही. कधी कधी हे पण असतं की मी नाही मागत कोणाकडे. अयाचित एक वृत्ती असते, एक व्रतच आहे ते, अयाचित वृत्ती त्याला म्हणतात. अयाचित हे आडनाव पण आहे कोणाकोणाचं. तर जे म्हणतं की नाही, कोणीतरी स्वतःहून विचारेपर्यंत किंवा देईपर्यंत मागणार नाही, हे एक व्रत असतं, एक साधनेचा भाग म्हणून आहे. काही काही साधू संत करतात ते, पण सहसा जर का आपण इच्छा असेल म्हणजे एक गरज असेल मदतीची, तर मागण्यात पण फार अहंकार ठेवता कामा नये, ते सांगतात गुरुजी पुढे 5व्या श्लोकामध्ये सूत्रामध्ये.
सहाय्यस्य सहाय्यस्य स्वीकरणे स्वीकरणे प्रदानेव प्रदानेव अहंकारो अहंकारो न करणीयः न करणीयः सहाय्यस्य सहाय्यस्य स्वीकरणे स्वीकरणे प्रदानेव प्रदानेव अहंकारः अहंकारः न करणीयः न करणीयः तर गुरुजी म्हणतात की मदत देण्यामध्ये तुम्ही कचकुच करू नका आणि मदत स्वीकारण्यामध्ये मदत घेण्यामध्ये अहंकार करू नका. आपला मोठेपणा जो आहे आपणच मान्यता केलेला तर तो मध्ये येऊन देऊ नका. आणि ह्या मागच्या सूत्राबद्दल पण गुरुजी सांगतात की जावे त्याच्या वंश तेव्हा कळे असं म्हणतात एक मराठीमध्ये. आणि जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. आपले आपण जे छोटे मोठे असतो आपली छोटी मोठी बुद्धी छोटी मोठी स्मृती छोटं मोठं कर्तव्य तर आपले प्रॉब्लेम पण छोटे मोठे असतात. जे लोक मोठे असतात जास्त की ज्यांना काही आणखीन जास्त ज्ञान आहे आणखीन तर त्यांना त्यांचे प्रश्न पण तसेच असतात मोठे. ते आपण त्याचा विचार पण करू शकत नाही कल्पना पण करू शकत नाही. तर जसं की आपलं कर्ज किती असतं पार पडतं काही हजार काही लाख असेल पण देशाचं कर्ज किती असतं कित्येक कोटी असतं. त्याप्रमाणे इथे असं सांगतात की एक डॉक्टर होते आणि एक वकील होते. जसं की आता बँकेमधल्या पण लोकांना अनुभव आहे की ते भाजी आणायला जरी गेले मंडईमध्ये तरी तिथे ते कोणी दिसले की आमचा चेक भरला होता तो झाला का त्याच्यावर तो आला का जमा झाला का तो असं तिथे पण विचारतात. सगळे ती लेजर वगैरे यांच्या डोळ्यासमोर आहेत का तरी. तर तसंच एक हे ते डॉक्टर होते आणि तीन वकील होते. तर ते डॉक्टर भेटले त्या वकिलांना भाजी बाजारामध्ये. तर बोलता बोलता ते म्हणाले त्यांना काय करावं या लोकांना कुठे पण भेटले तरी सल्ले विचारत बसतात. असं म्हणतात की मला हे होतं आहे तुम्हाला दाखवायचंच होतं बरं झालं इथे भेटलाच सांगा काय करायचं. तर ते म्हटले की तुम्हाला पण असं होत नसेल ना तुम्ही पण तुमच्याकडे पण लोक सल्ला मागत असतील काय तुम्ही करता अशा वेळी. ते म्हटले की मी काय करतो मी त्यांना बिल पाठवतो म्हणे माझं. आणि खरोखर हा जो डॉक्टर आहे त्याच्या त्याला पण दुसऱ्या दिवशी बिल मिळालं वकिलाचं कारण त्यांनी सल्ला विचारला ना त्याला लगेच बिल मिळालं. तर अशा प्रकारे ज्याचे त्याचे आनंदाचे पण क्षण क्षेत्र वेगळे असतात आणि त्याचप्रमाणे कठीण जे आहेत प्रेक्ष जे आहेत ते पण वेगवेगळे असतात. त्यामुळे आपण आपलं आयुष्य जे आहे ते आपण मनोभावे चांगल्या प्रकारे जगावं. दुसऱ्याचं बघून हे जगण्याचं हे नाही. एका ह्याच्यात गोष्ट पण वाचली मी आपल्या बालविहारमध्ये किंवा कुठेमध्ये. तर एका जंगलामध्ये काय झालं सगळे प्राणी होते वाघ होता सिंह होता कोल्हा होता हरिण होतं वानर होतं. तर ते सगळे प्राणी एकमेकांचं बघायचं की हा उडतोय वाघ असा आहे हत्ती तसा आहे मासा पाण्यात पोहतोय हे सगळे बघायचे. आणि की मला असं झालं पाहिजे मला असं झालं पाहिजे असं एकमेकांना वाटायचं. ते सगळे नेहमी तशी प्रार्थना करायची वनदेवीकडे. तर ती सांगायची नाही नाही म्हणून पण ती म्हणते की आम्हाला थोडे दिवस तरी होऊ देना थोडे दिवस तरी होऊ देना. मग तर ठीक आहे एक एक आठवडा तुम्हाला पाहिजे त्या ह्याचं तुम्ही जगू शकता आयुष्य. आणि जेव्हा ते एक आठवडा होतो तेव्हा काय दिसतं तर म्हणजे त्या हत्तीनी वानरासारख्या उड्या मारण्याच्या येतात त्याचे हाडं मोडलेली असतात त्या चित्त्यानी सापासारखं वळवळायच्या व्हायच्यात त्याचं सर्व खरचटून गेलेलं असतं. नंतर गरुड जो आहे तो पाण्यामध्ये माशांसारख्या पोहण्याच्या नादात तो गुदमरलेला असतो. असं सगळं उलटं पालटं झालेलं असतात. म्हणजे जेणे काम तेणू करे बीजो करे तो गोता खाय. तर इथे तसं नाही चालणार. अच्छा आता इथं दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे सहाय्यस स्वीकारणे प्रदाने वा अहंकारो न कर्तव्य. तर म्हटलंय की मी कोणापुढे हाच पसरणार नाही असं काही हे आपल्याला अभिमान नसावा. असं जर का असेल तर अवश्य त्याच्यावर अशी वेळ येईल की जेव्हा त्याला मागावंच लागेल त्याच्या स्वतःसाठी नाही तर मुलांसाठी पत्नीसाठी कधीतरी मागावं लागेल. म्हणून आपण असं हे करू नये आपण नम्र राहिले चांगलं महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचती. आपण जेवढं नम्र राहू तर तेवढं चांगलं. आणि अहंकार म्हणजे काय आपण आपलं जे मोठेपण म्हणतो ते म्हणजे काय तर म्हणजे की मान मा हे धातू आहे मा संस्कृत धातू आहे त्याच्यापासून माप वगैरे शब्द निघाले बघा माप म्हणजे मोजतो ना आपण किती रुंदी किती लांबी हे मोजतो. तर त्या मावरून मान हा शब्द निघाला म्हणजे आपण आपल्या स्वतःला मोजून ठेवतो. म्हणजे मी आता मी म्हटलं की
मी इतकी सुंदर, मी इतकी तरुण, मी इतकी यशस्वी, मी इतकी प्रसिद्ध, मी इतकी बुद्धिमान, मी इतकी कर्तृत्वशाली, असं काही ना काहीतरी आपण स्वतःसाठी एक चौकट अशी करून ठेवतो, त्याला म्हणतात मान. वास्तविक ती चुकीची आहे. श्रुती काय सांगते? तुम्ही तर अनंत आहात, देशकाल वस्तू अपरिच्छिन्न तुम्ही आहात, अविनाशी आहात, नित्य आहात, निरंतर आहात. आणि आपण स्वतःला तेवढंच मावजू मोजून ठेवतो. म्हणजे हे शहाणपण आहे का वेडेपण आहे? खरे आता वेडेपण आहे. आणि आता त्याच्यात पण बघा, ज्यावेळेला आपण जे काही झालो आहे आत्ता, तर ते होण्यासाठी किती लोकांचं योगदान आहे. एकदा खाली बसून कागदावर लिहून काढायचं की मी आत्ता जे कोणी आहे ज्याचा मला अभिमान आणि मी ठरवून ठेवले, तर ते होण्यासाठी कोणी कोणी योगदान दिले. सगळ्यात पहिले तर परमेश्वरांनी हे अस्तित्व दिले, सगळे उपकरणं दिले, शरीर दिले. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनीच बुद्धी वगैरे पण दिली. मग ती म्हणतं नाही झालो आपण, है ना. त्यांनीच आपल्या हातापायांना शक्ती दिली आहे, असं आपले हात गळून असे नाही गेलेले. दुसरी गोष्ट आपले आई वडील, त्यांनी जन्म दिले आहे, शरीर दिले. दुसरी गोष्ट आपले भाऊ बहीण मावशी मामा कात्या, नंतर शेजारी, त्यांनी किती आपल्याला सहन केलं आहे. ते एका मुलाला हार्मोनियम आणला तर तो इतका वाजवतच होता, तर शेजारी म्हटले की तुला मी काय दिलं म्हणजे तू बंद करशील वाजवणं, किती पैसे देऊ. तर अशा कितीतरी म्हणजे गोष्टी आहेत. तर इथे सांगतात की एक म्हणतो तुम्ही खूपच सुंदर गाता हो. तर म्हणतो हो हो ना, तुम्ही तर खरं रेडिओवर गायला पाहिजे. खरंच म्हणतो की नाही, म्हणजे मग आम्ही रेडिओ गायला बंद करू शकतो ना, प्रत्यक्ष तर ते नाही करता येत. तर असं इथे किती लोकांचं योगदान असतं तेव्हा आपण जे काय असतो ते बनतो. तर मग अर्धश्रेय त्यांच्याकडे म्हणत जातं. भगवान म्हणतात ना भज गोविंदमध्ये, मा कुरु जन धन यौवन गर्वम हरति निमेषाकाल सर्वम. का बरं? मायामयमिदमखिलं भूत्वा ब्रह्मपदं त्वं प्रविश विदेष्ट्वा भज गोविंदं भज गोविंदं गोविंदं भज मूढमते. अरे क्षणिक आहे सगळं, एका क्षणात होतेचं नव्हतं होऊ शकतं. एक ज्या माणसाला सगळ्या लोकांनी डोक्यावर घेतलंय त्याला दुसऱ्या क्षणी ते पायाखाली तुडवू शकतात. जे जे आत्तापर्यंत मी माझं आहे म्हणून म्हणतो, ह्या शरीरासकट, मनासकट, बुद्धीसकट, या वाणीसकट, या उच्चारांच्या क्षमतेसकट, पुढच्या क्षणी ते असेल की नसेल असं वाटतं. तर त्याच्यामुळे हे क्षणिक आहे, तू ह्याच्या भरोशा राहू नको. मा करू जन धन यौवन गर्वम हरते निमेषात कालच सर्वम. काल एका क्षणात नेऊ शकतो. मायामयम आणि हे भ्रामक आहे, स्वप्निक आहे सगळं, अगदी खोटं आहे, हे सत्य नाही आहे, टिकणारं नाही आहे. आत्ता आहे असं वाटतंय पण खरं नाही आहे. मायामयम इदम अखिलम बुद्ध्वा ब्रह्मपदम तुम प्रवेश विदित्वा. जे की तुझं खरं स्वरूप आहे त्याच्यामध्ये तू प्रवेश कर, म्हणजेच त्याला फक्त जाणवून घेतो ते मी आहे असं ध्यान कर. तर अशा प्रकारे इथे म्हणतात की आपण अहंकार करता कमा नाही की मी असा म्हणून काही मी मदत घेणार नाहीतर आपल्याला ती घ्यावीच लागेल. ह्या अहंकाराबद्दल तर खरं म्हणजे आपण खूप 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 विचार करू शकतो आणि आवश्यकता